वाटार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तालुका कोरेगाव नांदवळ येथील गोरगरीब व मोलमजुरी करणाऱ्या महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या वाटार पोलिसांनी सोलापुरात जाऊन मुसक्या आवळल्या आहेत. सदर आरोपी महिनाभरापासून पोलिसांना चांगलाच गुंगारा देत होता. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून सदर आरोपी हा कोरेगाव तालुक्यातील नांदवळ गावचा असून त्याने गावातीलच महिलांच्या नावावर फायनान्स कर्ज काढून मी हप्ते भरतो असा विश्वास संपादन करून गावातील गोरगरीब आणि मोलमजुरी करणाऱ्या महिलांची त्याने चांगलीच फसवणूक केली होती. त्याने महिलांच्या नावावर फायनान्स कंपनीकडून जवळपास 560,000 रुपये कर्ज काढून हप्ते भरतो असे सांगून त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात नांदवळ येथील महिलांनी दिनांक 25 जून रोजी वाठार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला चांगलीच गती देत सदर आरोपीला सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने महिलांची फसवणूक केल्याची वाठार पोलिसांना कबुली दिली. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, पोलीस अंमलदार गणेश इतापे आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर करीत आहेत.